ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. 17 मार्चला दादरच्या शिवाजी पार्कवर महाविकास आघाडीची सभा होतीये. या सभेवर शिवसेना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी टीका केली आहे. परवा ठाण्याच्या टेंभीनाका भागात देखील काँग्रेसची सभा होतीये, ती जागा किती छोटी आहे असं म्हणत त्यांनी सभेची खिल्ली उडवली. भारत जोडो यात्रा न्याय यात्रा काढून कोणताही फरक पडलेला नाही, उलट जेव्हा जेव्हा यात्रा निघाली तेव्हा तेव्हा राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झालाय. येत्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त आणि लोकसभेत 400+ जागा महायुती जिंकणार असल्याचं भाकीत त्यांनी वर्तवलंय. उल्हासनगरमध्ये प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना विविध साहित्यांचं वाटप खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. कधी झाली काँग्रेसची सभा परवा मला वाटतं टिंबी नाक्याला पण होणार आहे. म्हणजे टिंबी नाक्याची जागा तेवढीशी आहे. मला वाटतं हे सगळे जे आहे जे सभा या सगळ्या गोष्टी घेऊन जे आहे ते काही गोष्टी म्हणजे काही होणार नाही. कारण की आपण जर पाहिलं असेल की भारत जोडो यात्रा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी एक एक पार्टी जे आहे एक एक पक्ष जो आहे तो त्यांना सोडून त्या ठिकाणी जातोय. आणि त्याच्यानंतर भरपूर इलेक्शन झाले. भारत जोडो यात्राचा जर असर असता तर ह्या सगळे जे इलेक्शन झाले मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड तिकडे फक्त जी आहे ती कमया नरेंद्र मोदी साहेबांची त्या ठिकाणी चाललेली आहे. 10 वर्षामध्ये जी विकास कामं केली त्याच्यामुळे जे आहे ते लोक जे आहे ते नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे जे आहे ते त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत. आणि भविष्यामध्ये अशा कितीही ज्या सभा झाल्या कुठेही सभा झाल्या तरी त्याचा फरक जो आहे तो कुठलाही जो आहे तो महायुतीवरती पडणार नाही. महायुती ज्या महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त जागा ज्या आहे ते निवडून या ठिकाणी आणेल आणि या पूर्ण देशामध्ये जे आहे हे 400 आकडा पार करून पुन्हा एकदा या देशावरती जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांचं जे आहे ते सरकार या ठिकाणी येईल. आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.